शिक्षण विभाग माध्यमिक जिल्हा परिषद उस्मानाबाद यांच्या संयुक्त विद्यमानाने इयत्ता 10वी सेमी व मराठी माध्यम वर्गातील विद्यार्थ्यांना विज्ञान व तंत्रज्ञान भाग 1 व 2 विषयाची परीक्षापूर्व ऑनलाईन मार्गदर्शनपर कार्यशाळा आपल्या उस्मानाबाद जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळानं गेल्या मार्च एप्रिल म्हणजे मार्च पासून चालू केलेली आहे. ती सध्या आपण सुरू ठेवलेली आहे. तर आजची जी कार्यशाळा आहे सेमी माध्यमाचा जर विचार केला तर ही 9वी कार्यशाळा आहे. तर आजच्या कार्यशाळेमध्ये विज्ञान भाग 2 मधील आपल्याला प्रकरण आज मार्गदर्शनपर माहिती घ्यायची आहे. तो प्रकरण आहे प्राण्यांचे वर्गीकरण, प्रकरण क्रमांक 6 ॲनिमल क्लासिफिकेशन, चॅप्टर नंबर 6. तर आजच्या या कार्यशाळेमध्ये आपल्याला मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित आपल्या विज्ञान अध्यापक मंडळ उस्मानाबादच्या विनंतीला मान देऊन आपल्याला जे सरांनी उपस्थिती दाखवलेली आहे त्या सरांविषयी आज मी थोडस परिचय करून देतो. सरांचं पूर्ण नाव आहे श्रीमान राजपूत शंकर भिक्कन. त्यांची शाळा जी आहे नेहरू विद्यालय सोमपूर, तालुका सटाणा, जिल्हा नाशिक. सरांची सेवा जो अनुभव आहे 16 वर्षाचा अनुभव आहे सरांना. सहशिक्षक या पदावर ते काम करतात. 16 वर्षाचा अनुभव सरांना आहे. तर अतिशय आज आपल्याला लाभलेले जे सर आहेत एक आदर्श व्यक्तिमत्व, उपक्रमशील शिक्षक आहेत, त्याचबरोबर विद्यार्थी प्रिय देखील शिक्षक आहेत. तर त्यांच्याकडून आपल्याला आज व्यवस्थितपणे आपलं मार्गदर्शन तर लाभणारच आहे. सरांच्या परिचयामध्ये जर सांगायचं झालं तर नंबर 1 अभ्यासक्रम मंडळ सदस्य महाराष्ट्र राज्य विज्ञान, जे आपल्या महाराष्ट्रामध्ये अभ्यासक्रमाचं जे मंडळ आहे त्याच्यावर सदस्य म्हणून ते काम करतात सर राजपूत सर. दुसरी गोष्ट सांगायची झाली सराविषयी तर आतापर्यंत सरांनी राष्ट्रीय व राज्य स्तरावर इन्स्पायर्ड अवॉर्ड मध्ये सहभाग नोंदविलेला आहे. त्यांच्या शाळेच्या विद्यार्थ्यांचा नंबरही म्हणजे अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत गेलेला आहे. NCERT विज्ञान प्रदर्शनामध्ये सरांचं वेळोवेळी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन लाभलेलं आहे. त्यांच्या शाळेतून NCERT मधूनही अगदी राष्ट्रीय स्तरापर्यंत त्यांचे प्रदर्शन म्हणजे गेलेले आहे. त्याचबरोबर तिसरी वर जर सांगायचं झालं तर सर हे विज्ञान या विषयाचे व गणित या विषयाचे राज्य स्तरावर तज्ञ मार्गदर्शक म्हणून कार्य केलेले. त्याचबरोबर चौथी गोष्ट जर सांगायचं झालं सरांचं तर आतापर्यंत सरांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 वेळा आपलं शोध निबंध जे प्रसिद्ध केलेलं आहे सरांनी, म्हणजे अतिशय उल्लेखनीय कामगिरी, म्हणजे अगदी आंतरराष्ट्रीय स्तरावर 5 शोध निबंध त्यांनी सादर केलेले आहेत. आणि 5वी जी गोष्ट आहे आपल्याला तर माहित आहे वर्ष होऊन गेलेलं आहे कोविड-19 ला जो प्रादुर्भाव झाल्यामुळं शाळा बंद झाली होती. तर सरांनी आपल्या कौशल्यावर कोरोनाच्या कालावधीमध्ये सुद्धा सरांनी सायन्स गुरु या आपली आपण जे पाठवलं ना त्याच्यामध्ये दुसरा तास कोणाचा आहे राजपूत सरचा अप्लिकेशन त्याच लिंकला क्लिक करायचं. हा मग दुसरीकडे कुठे जात त्याच लिंकला क्लिक करणार. तर सरांनी कोरोना या कालावधीमध्ये सायन्स गुरु या अप्लिकेशनची निर्मिती केली आणि विद्यार्थ्यांना त्याचा पुरेपूर म्हणजे उपयोग करून दिला. त्याचबरोबर युट्यूब चॅनल याद्वारे देखील आज महाराष्ट्रभर जे विद्यार्थी घरी बसून कोरोनाच्या कालावधीमध्ये तर अशा 1000 विद्यार्थ्यांना ऑनलाईन अभ्यास अध्यापनाचं कार्य सरांनी केलेले. असे आगळे वेगळे अतिशय व्यक्तिमत्व आदर्श असलेले उपक्रमशील शिक्षक आपल्याला आज भेटलेले आहेत. नक्कीच आज आपल्याला विज्ञान भाग 2 मधील 6वा जो चॅप्टर आहे ॲनिमल क्लासिफिकेशन म्हणजेच प्राण्यांचे वर्गीकरण याचा पुरेपूर विद्यार्थ्यांना या कोविड काळामध्ये, कारण आपल्या तर उस्मानाबाद जिल्ह्यामध्ये 15 एप्रिल पर्यंत लॉकडाऊन लागलेलं आहे, त्यामुळे शाळा कॉलेजेस बंद आहेत आणि परीक्षेची तारीख फिक्स ठेवलेलीच आहे, त्याच्यात काही बदल केलेलेच नाही. त्यामुळं अधिकाधिक विद्यार्थ्याला जो राहिलेला भाग आहे, न समजलेला जो भाग आहे, आपण तर सर्व ऑनलाईन या पद्धतीने घेतलेलेच आहेत, अधिकाधिक याच्यातूनही देखील सराकडून राजपूत सराकडून श्रीमान राजपूत सराकडून आपल्याला या विद्यार्थ्याला ऑनलाईन मधून मार्गदर्शन मिळेल. परत एकदा सरांचं आमच्या उस्मानाबाद विज्ञान अध्यापक मंडळाला मंडळाच्या विनंतीला मान देऊन आज तासाला उपस्थित राहिलेत. परत एकदा त्यांचं अभिनंदन करतो.
आणि पुढील सूत्रे राजपूत सरांकडे देतो आणि त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा. धन्यवाद. नमस्कार सर. नमस्कार. नमस्कार. गुड इवनिंग टू ऑल. फर्स्ट आय एम व्हेरी थँकफुल टू मेंबर्स ऑफ उस्मानाबाद डिस्ट्रिक्ट फॉर देअर इनिशिएटिव्ह प्रोग्राम फॉर स्टुडंट्स टू अरेंज लाईव्ह लेक्चर्स फॉर सायन्स अँड टेक्नॉलॉजी अँड दे गिव्ह मी अ चान्स टू रिप्रेझेंट माय सेल्फ बिफोर द स्टुडंट्स ऑफ अदर डिस्ट्रिक्ट. मीन्स दिस इज अ चान्स दॅट I can communicate directly, not communicate with the students because this is a one way, but I know that right now I am visible to many students of the district which is far away from me, and it is a chance for me. I am thankful to all the committee and education officer of Usmanabad district. Students, today we are going to overlook the chapter number 6 of science and technology part 2nd and name is animal classification. I use the word overlook because all we know that we already study this chapter. All the teachers of all the schools already prepared students in any other possible way, online or offline or any other possible way. So today we are just taking the bullet points of this chapter. And I know that all students are not from the city area. So when we discuss the points, we will use Marathi language too, means for the bullet points only. I request to Garud sir, they can share the PPT in, I'm coming through 3 minutes. The classification is needed. Why? Because when the things are more in number, then there is a need of classification. Baga kontihi gosht jeva kami aste, limited aste, tevha tichya vargikaranachi garaj padat nahi. Ka tati botar mojne itke asel, apan mhanto kay nahi, don teenach ahet, botar mojne itkes ahet, te apan sahaj sagla lakshat theu shakto ani tyachya vargikaranachi garaj padat nahi. But when the things are in more number, then it is need of time to classify them by their properties or by their similarities or by their differences. मग अशा वेळेस की जेव्हा संख्या ही जास्त असते मग आपण इथे आता विज्ञान भाग 2 शिकतोय. मग विज्ञान भाग 2 शिकताना आपण सजीवांबद्दल शिकणार आहोत. तर वनस्पती संख्या जास्त असेल तर आपण नवीला क्लासिफिकेशन ऑफ प्लांट शिकलोय, वनस्पतींचं वर्गीकरण. प्राण्यांची संख्या जास्त आहे, वेगवेगळ्या प्रकारची आहे, तर त्याची आपली त्याची गरज निर्माण झाली. Classification done from the period when people need and they think how they classify. The Aristotle method is recognized, and Aristotle classify the animals on the basis of their body size, their habits and their habitats. And such classification is known as Aristotle method. Aristotle हा एक ग्रीक तत्वज्ञ होता आणि त्याने देखील प्राण्यांचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला आणि ह्या वर्गीकरण करताना त्याने प्राण्यांच्या शरीराचा आकार, त्यांचा अधिवास, त्यांच्या सवयी, त्यांची लक्षणं या आधारे वर्गीकरण केलं, ज्याला अरिस्टॉटलची पद्धती असे म्हणतात. आणि ही पद्धती पुढे थिओक्रॅटस असेल, प्लिनी असेल, जॉन रे असेल, एनएस असेल, या सगळ्यांनी फॉलो पण केली. मीन्स दॅट इज द मेथड इज फॉलोड बाय जॉन रे, प्लिनी, थिओक्रॅटस, लेनेसस. अँड देन कम द नॅचरल सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन. इट इज बेस्ड ऑन द क्रायटेरिया लाईक बॉडी ऑर्गनायझेशन, टाईप्स ऑफ सेल्स, क्रोमोझोम्स, बायोकेमिकल प्रॉपर्टीज अँड एक्सेट्रा. In later part of this chapter, we will learn what is body organization, types of cells. All we know that unicellular organisms are there, multicellular organisms are there, chromosomes, so you know, biochemical properties. म्हणजे शरीर संघटन असेल, पेशींचे प्रकार असतील, यावरून देखील प्राण्यांचं वर्गीकरण केलं गेलंय.
then by the time the animals were classified on the base of evolution, and it is used by Dobinsky and Mayer. The Mayer and Dobinsky या सारख्या शास्त्रज्ञांनी देखील प्राण्यांचे वर्गीकरण उत्क्रांती इव्होल्युशन म्हणजे उत्क्रांतीच्या सिद्धांतानुसार देखील केलंय. अँड नाउडेज नाउडेज इट इज नॉट अ ट्रेडिशनल मेथड बट कार्ल वुज ऑल्सो प्रपोज द एनिमल क्लासिफिकेशन. बट मेनली वी हॅव टू लर्न टू टाइप्स ऑफ क्लासिफिकेशन. द टू मेथड्स आर लाईक ट्रेडिशनल मेथड अँड मॉडर्न मेथड. द ट्रेडिशनल मेथड ऑफ एनिमल क्लासिफिकेशन. The traditional method is very simple. The all the animals are classified into groups, and that the two groups are non-chordates and chordates. जी वनस्पती सॉरी प्राण्यांच्या वर्गीकरण करताना जी पारंपरिक पद्धत होती त्या पारंपरिक पद्धतीमध्ये त्यांचं वर्गीकरण करताना ते सरळ सरळ दोन भागांमध्ये केली गेली. नॉन कॉर्डेट्स म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी आणि कॉर्डेट्स म्हणजे समपृष्ठरज्जू प्राणी. Now, who are called non-chordates? The non-chordates are the animal in their body. There is a not supported by rod-like structure. It is called notochord. The pharyngeal gill slits are absent. Nerve is present. It is on ventral side. It is pear and solid. Heart is also present. But it is on dorsal side. That are the characteristics of non-chordates. म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राणी जे होते त्यांच्या शरीरामध्ये आधारक असलेला रॉड सारखा आपण म्हणतो पृष्ठरज्जू नव्हता. कल्यविदरे साठी नव्हती. त्यानंतर चेतारज्जू हा जोडीने भरीव आणि गर्भाजूस होता. हृदय होतं हृदय असत पण ते देखील डॉर्सल साइडला म्हणजे डॉर्सल आणि वेंट्रल सांगतो. वेंट्रल म्हणजे आपली ही पुढची बाजू बाजू आणि डॉर्सल म्हणजे मागची बाजू. अँड कॉर्डेट्स अपोजिट टू नॉन कॉर्डेट्स मीन्स इफ वी स्टडी द थिंग्स कंपॅरेटिव्हली देन इट इज व्हेरी इझी टू अंडरस्टँड द थिंग्स. म्हणजे दोन वेगवेगळ्या गोष्टी वाचण्यापेक्षा लक्षात ठेवण्यापेक्षा आपण जर काही गोष्टी या कंपॅरिझनमध्ये ठेवल्या तर एक केलं तरी दुसरं लक्षात असते. म्हणजे उदाहरण द्यायचं म्हटलं समजा रिझल्ट बोर्डवर डिस्प्ले केलेला असेल एक फेलची लिस्ट आणि एक पासची लिस्ट. आपलं नाव जर फेलच्या लिस्टमध्ये नसेल तर तिथे डिक्लेअर होतं आपोआप न पाहता की आपलं नाव पासच्या लिस्टमध्ये असेल. सिमिलरली नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. What we learn in non-chordates, the body is not supported by rod-like notochord. Means chordate mein dekha asel, the body is supported by rod-like notochord. Ikde prushtarajju nahi non-chordates mein de. Chordates mein de notochord present hai. Ahe. Pharyngeal gill slits are absent in non-chordates. Therefore, in chordates, pharyngeal gills and lungs are present. म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये कल्लविदरे नसतात तर समपृष्ठरज्जू प्राण्यांमध्ये कल्लविदरे त्याचबरोबर काहींमध्ये फुफ्फुस लंग हे असतात. नॉन कॉर्डेट्स नर कॉर्ड इफ प्रेझेंट इट इज ऑन व्हेंट्रल साइड इट इज सॉलिड अँड पेअर. देन देअरफॉर इन कॉर्डेट्स इट इज ऑन डॉर्सल साइड हॉलो अँड single. In non-chordates, heart, if it is present, it is on dorsal side. So in chordates, heart is on ventral side. Means they are opposite to each other. When we learn one thing clearly, we can easily write the other thing connected to them. So non-chordates and chordates, their properties are opposite to each other. Okay? असमपृष्ठरज्जू प्राणी आणि पृष्ठरज्जू प्राणी यांच्यामध्ये या दोन गोष्टी जरी वेगवेगळ्या असल्या पण एक लक्षात ठेवून आपण दुसरी ठेवू शकतो. दॅट गिवन इन ऑन स्क्रीन दॅट कॅरेक्टर्स ऑफ कॉर्डेट्स दॅट वी डिस्कस अर्लियर दॅट बॉडी इज सपोर्टेड बाय नोटोकॉर्ड पृष्ठरज्जू असतो. पॅरेंजियल गिल स्लिट्स ऑर लंग्स आर प्रेझेंट फॉर रेस्पिरेशन. कल्लविदरे किंवा फुफ्फुस हे
श्वसनासाठी असतं. नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑन डॉर्सल साइड ऑफ बॉडी इज दिस हॉलो. हार्ट इज प्रेझेंट ऑन वेंट्रल साइड ऑफ बॉडी. ओके, सो दिस इज अबाउट कन्व्हेन्शनल सिस्टम ऑफ एनिमल क्लासिफिकेशन. ऑल वी नो दॅट किंगडम इज एनिमिलिया. सब किंगडम टू टाइप्स, नॉन कॉर्डेट्स अँड कॉर्डेट्स. And in non-chordates, there are 10 phylums are there. That 10 phylums are Protozoa, Porifera, Nidaria, Platyhelminthes, Escalemminthes, Arthropoda, Annelida, Mollusca, Canodermata, Hemichordata. Now we will learn one by one Protozoa. Protozoa means what? आदिजीव. मराठीत त्याला आपण आदिजीव म्हणतो. अँड इन प्रोटोजोआ द एनिमल्स एक्झाम्पल्स आर अमीबा, पॅरामेशियम, इग्लिना. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ द फायलम प्रोटोजोआ. अँड ऑल वी नो द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ दॅट एनिमल्स दॅट दे आर युनिसेल्युलर ऑर प्रोटोप्लाझमिक ग्रेड एनिमल्स आर दे. द सेकंड वन इज पोरिफेरा. पोरिफेरा फायलम मीन्स मराठीमध्ये त्याला आपण रंध्रीय संघातील प्राणी असे म्हणतो. द एक्झाम्पल्स ऑफ पोरिफेरा आर स्पॉन्ज. द थर्ड इज निडारिया. निडारिया फायलम इज ऑल्सो कॉल्ड ॲज सिलेंटराटा. मराठीत पण त्याला निडारिया किंवा सिलेंटराटा हेच नाव आहे. जसं प्रोटोझोवाला आदिजीव आणि पोरिफेराला रंध्रीय, तसं निडारियाला अजून एक नाव आहे सिलेंटराटा. आणि मराठीत पण तेच नाव आहे निडारिया ऑर सिलेंटराटा. And example of Nidaria or Cylindrata is Hydra, jellyfish. That are the urchin. That is the example of Nidaria. Platyhelminthes is the fourth phylum. Ela marathi mede plat ya shabdavarun apan lakshat theu shakto. Ela shetuna sopa ahe. Porifera, randhriya, protozoa, adijiv, Nidaria la marathi pan tes naav ahe. Platyhelminthes आणि एस्केलेमेंथिस हे दोघं फायलम लक्षात ठेवायला कसे सोपे आहे. तर प्लॅटी म्हणजे फ्लॅट, एक लक्षात ठेवायचं. प्लॅटीला जुळल्यासारखा शब्द आहे तो. आणि फ्लॅटला मराठीत आपण चपटं म्हणतो. प्लॅटीहेल्मेंथिस हा फायलम चपटे कृमी आणि एस्केलेमेंथिस गोल कृमी. द नेक्स्ट फायलम इज अनेलिडा. अनेलिडा मीन्स मराठीमध्ये त्या फायलमला वलीय संघातील प्राणी असे म्हणतात. द एक्झाम्पल ऑफ प्लॅटीहेल्मेंथिस इज फ्लुकम, Tapeworm. An example of Escalemminthes is Ascaris, Neris, Leech. He Escalemminthes example sahit. Annelida manje valiya sangatil prani. The example of Annelida is snail or snail. Then the seven next one is Arthropoda. The largest phylum on our mother earth in animals is Arthropoda. दे आर जॉईंटेड अपेंडिजेस. यांचे शरीर आहे हे संधी केल्यासारखे असतात. आणि एक्झाम्पल्स ऑफ अर्थोपोडा इज कॉक्रोच, बटरफ्लाय. दीज आर द एक्झाम्पल ऑफ अर्थोपोडा. नेक्स्ट वन इज मोलुस्का. मोलुस्का मराठीमध्ये याला मृदुकाय संघातील प्राणी असे म्हणतात. एक्झाम्पल ऑक्टोपस, स्नेल्स आर द एक्झाम्पल्स ऑफ मोलुस्का, मृदुकाय संघातील प्राणी. द नाइंथ वन इज इकायनोडर्मॅटा. इकायनोडर्मॅटा मीन्स कंटकचर्मी आपण त्याला असं म्हणतो. त्यांची बाह्य त्वचा ही खरबडीत असे शूल असल्यासारखे त्याला आपण फॉर एक्झाम्पल इकायनोडर्मॅटा एक्झाम्पल सियार्चिन ऑर स्टारफिश. स्टारफिश इज द एक्झाम्पल ऑफ इकायनोडर्मॅटा अँड हेमिकॉर्डेटा. द 10 phylum of subkingdom non-chordate is Hemichordata. The example of Hemichordata balanoglossis are the example of Hemichordata. Why are they called Hemichordata? Ardha samaprushta rajju prani marathi madhe Hemichordata manje because they have notochord present in their body but not all over the body. The notochord is present only in proboscis. The body of balanoglossis is divided in three parts. That three parts are proboscis, trunk and
मीन्स म्हणजे त्याचं शुंड आहे, प्रकांड आहे, अशा ती बॉडी डिवाइड होते. त्यातल्या फक्त शुंडमध्ये म्हणजे प्रोबोसिस मध्ये आपल्याला नटुकाड प्रेझेंट असतो आणि म्हणून त्याला अर्ध समपृष्ठ रज्जू प्राणी असे म्हणतात. अँड द नेक्स्ट सब किंगडम इज कॉर्डेट्स, दॅट वी लर्न प्रॉपर्टीज ऑफ कॉर्डेट्स. इन कॉर्डेट्स थ्री फायलम्स आर देअर, युरोकॉर्डेटा, सेफॅलोकॉर्डेटा अँड व्हर्टिब्रेटा. युरोकॉर्डेटा मीन्स पृच्छ समपृष्ठ रज्जू प्राणी, म्हणजे या प्राण्यांमध्ये फक्त त्यांच्या शेपटीच्या भागामध्ये नटुकॉर्ड प्रेझेंट असतं. सेफॅलोकॉर्डेटा यांच्या पूर्ण शरीरामध्ये नटुकॉर्ड प्रेझेंट असतो, शीर शिराच्या भागापासून म्हणजे डोक्याच्या भागापासून याला शीर्ष समपृष्ठ रज्जू प्राणी असे म्हणतात त्यांचा. अँड थर्ड वन इज व्हर्टिब्रेटा. इन व्हर्टिब्रेटा द नोटोकॉर्ड इज फुल्ली डेव्हलप इन बॅकबोन, म्हणजे पाठीच्या कण्यामध्ये त्याचं रूपांतर झालेलं असतं आणि त्याला पृष्ठ समपृष्ठ रज्जू प्राणी असं म्हणतो आपण त्याला. अँड द व्हर्टिब्रेटा फायलम हॅज सिक्स क्लासेस, अँड दॅट सिक्स क्लासेस आर सायक्लोस्टोमॅटा, चक्रमुखी, रायसेस, मत्स्य, एम्फिबिया, उभयच, रेप्टिलिया, सरीसृप. आता या सगळ्यांचे एक्झाम्पल्स आपल्याला माहिती आहेत. रायसेस एक्झाम्पल सगळ्या जे फिश आहेत, त्या फिशमध्ये रोहू असेल किंवा हरकी फिश. एम्फिबिया बेडुकीचं एक्झाम्पल आहे. रेप्टिलियामध्ये एक्झाम्पल्स वॉल लिझार्ड, स्नेक्स, क्रोकोडाईल्स, मॅमिलिया अँड एव्स. दिस इज द ट्रेडिशनल मेथड ऑफ क्लासिफिकेशन. बट नाउ डेज अ न्यू सिस्टीम ऑफ क्लासिफिकेशन इज यूज अँड दॅट इज बेस्ड ऑन यू थिंग्स लाईक ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, सिमेट्री, बॉडी सिमेट्री, बॉडी कॅव्हिटी. सो वी विल लर्न अबाउट फर्स्ट द ग्रेड ऑफ ऑर्गनायझेशन, म्हणजे संघटनच्या याच्यानुसार त्याचं वर्गीकरण केलं जातं. द फर्स्ट ग्रेड इज प्रोटोप्लाझमिक ग्रेड ऑर्गनायझेशन. In short, you have to remember that the protoplasmic grade organization, it is very simple, that the first phylum of non-chordates, that is protozoa, the animals came under the first phylum, protozoa. Adi jeev ya sangha madhe, je prani yeta, jase euglena asel, paramecium asel, amoeba asel, he prani protoplasmic grade organization madhe yetat. Because they are all unicellular organisms and all their body functions are performed in single cell. That is called protoplasmic grade organization. The second one is cellular grade organization. Means the animals present, animals in this phylum or in this grade having cells, but tissues are not developed. They are not unicellular, but tissues are not developed. They are called cellular grade organization animals. And these animals come under the phylum Porifera. These animals come under the phylum Porifera. It is called cellular grade organization. The third one is cellular grade organization means what? Sir, peshi, sir, sangatan. Cellular grade organization, peshi, sir, sangatan. Hey, these are multicellular organisms, but tissues are not formed. And therefore, they are called cellular grade organization. And I have told you that all these are in the Porifera phylum. That means, randhriya sangatil prani, he peshistar sangatan. The third one is cell tissue grade organization. In case of some animals, cells come together to form tissues and with the help of which all the body functions are carried out, and such animals are called cell tissue grade. And like we learn, the first protoplasmic are belongs to first phylum of non-chordates, protozoa. Cellular grade belongs to second phylum of non-chordates, that is Porifera. Cell tissue grade belongs to third phylum of non-chordates,
that is Nidariya. Means these three first grades belongs to the three phylums of non-chordates. Okay, and next grade is tissue organ grade organization. In this type of organization, tissues are organized to form some organs, and all the body functions are carried out by organ. But organ system is not formed. And flatworms are the example of these. And flatworm, we learn that Platyhelminthes, the fourth phylum of non-chordates, that is called Platyhelminthes. Saptakrumi, apan je baghitle, saptakrumi ha jo chautha sangha hai. असमपृष्ठरज्जू प्राण्यातील त्या संघातील प्राणी हे टिश्यू ऑर्गन ग्रेड ऑर्गनायझेशन म्हणजे ऊती अवयव स्तर संघटन यामध्ये ते येतात. अँड द नेक्स्ट वन इज ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. इट इज नॉट गिवन इन पीपीटी बट इट इज ऑर्गन सिस्टीम ग्रेड ऑर्गनायझेशन. मीन्स इन दॅट अनिमल्स अ स्पेसिफिक ऑर्गन सिस्टीम इज develop and all body functions are carried out in that organ system organization, and therefore they are considered as fully developed. Their head is fully developed, and the example of organ system organization is man, fishes, then frog. They are all examples. In short, it is very easy to remember. There are total 5 grade organizations. The first, that is protoplasmic grade, belongs to first phylum of non-chordates, protozoa. Second, that is cellular grade organization, belongs to second phylum of non-chordates, that is porifera. Third, cell tissue grade organization, belongs to third phylum of non-chordates, that is Nidaria. Fourth belongs to Platyhelminthes, and all the animals above means all the phylums from Ascaramelinthes to Hemichordata and all the classes come under vertebrata are belong to body or to belongs they belongs to organ body system. And now the second thing is body symmetry. Symmetry means samamitita. There are three types of and there are three types: asymmetrical body, असममित, रेडियल सिमेट्री, अरिय सममित, अँड देन बायलॅटरल सिमेट्री. असिमेट्रिकल बॉडी, इन केस ऑफ सच बॉडी देर इज नो एनी सच इमॅजिनरी ऍक्सिस ऑफ द बॉडी थ्रू विच वी कॅन गेट टू इक्वल हॉल. म्हणजे असं कोणत्याही एक अक्ष सेंट्रू जाताना तो दोन सारखे भाग करेल असं जात नाही, त्याला असिमेट्रिकल म्हणतो. आणि याच्यामध्ये पहिले दोन फायलम येतात. पहिले दोन फायलम कोणते होते? तर प्रोटोजोआ आणि पोरिफेरा. मीन्स आदिजीव आणि रंध्रीय या दोन संघातील प्राणी हे बॉडी सिमेट्रीमध्ये असिमेट्रिकल बॉडी त्यांची असते. द सेकंड वन इज रॅडियल सिमेट्री. इन दिस टाईप ऑफ बॉडी इफ इमॅजिनरी कट पासेस थ्रू सेंट्रल ऍक्सिस बट एनी प्लेन ऑफ बॉडी इट गिव्ह टू इक्वल हाल्स. That is starfish. आता आपण स्टारफिश एक्झाम्पल, वी लर्न द एक्झाम्पल ऑफ स्टारफिश. स्टारफिश इज द एक्झाम्पल ऑफ द फायलम इकॅनोडर्मॅटा. म्हणजे कंटक चर्मी संघातील प्राणी, त्यातलं स्टारफिश हे एक्झाम्पल आहे, उदाहरण आहे. स्टारफिश हा रेडियल सिमेट्री म्हणजे अरिय सममितता दर्शवतो. बायलॅटरल सिमेट्री, इन दिस टाईप ऑफ बॉडी देर इज ओनली वन इमॅजिनरी ऍक्सिस ऑफ बॉडी थ्रू गेट टू इक्वल हर्स. That is all insects, fishes, birds and humans. Our body is bilateral symmetrical. आपल्या शरीराचे एक अक्ष जर गेला सेंटर मधून तर आपल्या शरीराचे दोन समान भाग होतात. असे अनेक प्राणी आपण आपल्या आजूबाजूला बघू शकतो की त्यांचे दोन समान भाग होऊ शकतात. बायलेट्रिकल, बायलेट्रल, सिमेट्रिकल. द मोस्ट नंबर ऑफ एनिमल्स कम अंडर दिस सिमेट्री, दॅट इज बायलेट्रिक सिमेट्री. The next one is
Sorry for interruption. The next one is germ layers, that is diploblastic and triploblastic. What is germ layer? Our is made up of two types. Animals are, you know, made up of two types. Diploblastics, dvistariya, and triploblastic is tristariya. Most of the animals are developed. In case of medicinal animals, germ layers are formed during initial period of their embryonic development and form those germ layers only. Different tissues are formed in the body. In some animals, only two germ layers are there, that is endoderm and ectoderm. Ectoderm manje virjanstar tvacha ani endoderm manje antarjanstar. But except all cnidarians, in most animals three germ layers are there, that is endo, meso and ecto, manje antarjanstar, madhyastar ani virjanstar. That are the three layers, so they are called triploblastic, mesoderm. Okay, so except cnidaria, all other animals mostly are considered of triploblast, that is ecto, endo and mesoderm. The next one is, when we consider the body grade organization, then symmetry and then layers. Now body cavity, or it is called coelom. The cavity between the body and internal organ is called as body cavity or coelom. There are three types of animals: eucoelomate, acoelomate and pseudocoelomate. Now it is very easy to remember. Again we consider the phylum of non-chordates. Asamaprushtarajju pranayanche je apan je 10 sangha baghitle hote, te 10 sangha apan parat ithe baghu. Up to the first four are like protozoa, porifera, cnidaria and platyhelminthes. पहिले चार जे संघ मराठीत म्हणायचे असतील तर आदिजीव, रंध्रीय, निडारिया आणि सप्टेक्रुमी. ऑल दे आर असिलोमेट्स. ऑल द एनिमल्स इन ऑल दॅट फायलम्स आर असिलोमेट्स. दे गिव द एक्झाम्पल फायलम, पोरिफेरा अँड निडारिया. मीन्स बॉडी कॅव्हिटी इज नॉट अब्सेंट इन केस ऑफ एनिमल्स. बॉडी कॅव्हिटी इज नॉट प्रेझेंट. अँड द फिफ्थ फायलम ऑफ नॉन कॉर्डेट्स, असमपृष्ठरज्जू प्राणी संघातील सृष्टीतील उपसृष्टीतील जो पाचवा संघ आहे तो आहे एस्केलमेंथिस, ज्याला आपण मराठीत गोलकृमी म्हणतो. द एक्झाम्पल ऑफ एस्केलमेंथिस इज सुडोसुलमेट. सुडोसुलमेट मीन्स व्हॉट? तर त्यांच्या शरीरामध्ये देहगुहा असते, म्हणजे खोटी असते, बिकॉज इट इज नॉट फॉर्म बाय मेझोडर्म ऑर गट्स. And all the animals came after the phylum Ascalomyces. Means all the animals after Ascalomyces we learn, that is Annelida, Arthropoda, Mollusca, Echinodermata, Hemichordata, and in chordates Urochordata, Cephalochordata and Vertebrata. In Vertebrata six classes are there. All they are having body cavity and therefore they are coelomates. As we learn that the coelom or cavity is formed by mesoderm or guts, but in Ascalomyces they are called pseudocoelomate because the cavity is there but is not formed by mesoderm or guts. Ata mesoderm mhanje madhya tvacha ani guts mhanje atade. To ji dehe guha ahe ti ek ta madhya star ki atade pasun tayar zaleli aste. The next one is body segmentation. If the body of animal is divided into small similar units, then such body is called as segmented body and each smallest unit is called segment. Example, earthworm. So we learn body grade organization, then symmetry, then germ layer, then cavity, and last one is body segmentation. That is the modern technique. It is used to classify the animals. Okay, the next one is, there is a, if we have to compare kingdom Animalia, how it can it compare on the basis of
all these things that we learn, that is level of organization, symmetry, body cavity, and their phylum. I previously discussed that the first two phylums, Porifera, Protozoa, are cellular level because their level of organization is cellular. Symmetry, body cavity is not present there. They are asymmetrical. Then third phylum, Cnidaria. Cnidaria, in few animals, for radial symmetry, few are asymmetrical, and their body structure is, body organization is, their body organization is tissue, cell tissue, great organization. The fourth, Platyhelminthes, their body grade organization is tissue organ, and all above are organ grade organizations, and they are showing bilateral symmetry. So this is a comparison. Means when we learn the chapter, it is very easy to learn by the phylums or non-chordates, how they are developed and how their body grade organization is developed from protoplasmic grade to organ system grade. And symmetry also three types. Cavity also three types that we have to remember. In symmetry, asymmetrical, bilateral symmetrical, and radial symmetrical. Asamamit, dvisamamit, and ariyasamamit. Body cavity also three types that are acoelomate, coelomates, and pseudocoelomates. Okay. Now the phylums that we have to learn, that is separately, Porifera, the next one. In Porifera phylum, Marathi dala apan randriye manto, these animals are with simplest body plan, as called as sponge. I give example, that is sponge is the example of Porifera phylum. They bears numerous pores on their body, therefore they are called Porifera. These pores are called as ostia and oscula. रंध्रीय संघातील प्राण्यांच्या शरीरावर अनेक असे रंध्र असतात आणि म्हणूनच त्या प्राण्यांच्या संघाला रंध्रीय हे नाव दिले गेले. दीज ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक, मोस्ट ऑफ देम आर मरीन अँड फ्यू आर फ्रेश वॉटर डेव्हलर्स. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवण्यासारखी आहे. द फर्स्ट थ्री फायलम्स ऑफ नॉन कॉर्डेट्स, दॅट इज प्रोटोजोआ, पोरिफेरा अँड निडारिया, दीज ऑल ॲनिमल्स आर ॲक्वॅटिक ॲनिमल्स. Because life is just begin and they are not fully developed. आणि आपल्याला माहिती आहे की जीवनाची सुरुवात ही पाण्यात झाली होती. So first three phylums animals are aquatic animals. Means या तिघांपैकी कोणाच्याही कॅरेक्टरिस्टिक्स जर क्वेश्चन मध्ये विचारल्या गेल्या तर त्यातले एक कॉमन असेल, दे आर aquatic animals. ओके, द नेक्स्ट, आणि त्यांची कॅरेक्टरिस्टिक त्यांना मी तुम्हाला हे पण सांगितलंय की पहिले तीन हे असिमेट्रिकल असतील. फक्त स्टारफिश सारखे जे रेडियल सिमेट्री आहेत, अरिय सिमेट्री असलेले, ऑल अदर ॲनिमल्स आर बायोलॅट्रिकल सिमेट्री. मीन्स प्रॉपर्टीज, फ्यू प्रॉपर्टीज आर कॉमन इन फ्यू फायलम्स अँड वी हॅव टू रिमेंबर दॅट विच फायलम्स आर कम बाय सिक्वेन्स अँड देन इट इज व्हेरी इझी टू अस टू रिमेंबर द कॉमन प्रॉपर्टीज. लाईक आय टेल यू, द फर्स्ट फोर फायलम्स of non-chordates, they are acoelomates. Fifth is pseudocoelomate, and after fifth all others are coelomate. Okay, the next one is Cnidaria. In Cnidaria, I also told you before that Cnidaria is also called as Cnidarata, and yala marathit pan tes naav ahe. Body of these animals is cylindrical, and therefore it is the name of phylum is Cnidarata or umbrella like. So example of Cnidaria phylum is Hydra, as I told you. It is cylindrical, it is pulp, and it is umbrella like, called as Medusa. Most of these animals are marine. I already told you that the first three phylums of non chordates are aquatic animals, and out of that also they are all marine animals, only few are of fresh water dwellers.
म्हणजे पहिल्या तीन संघातील असमपृष्ठ रज्जू प्राण्यांच्या पहिल्या तीन संघातील जवळपास सगळेच प्राणी हे पाण्यात आढळणारे असून त्यातले त्यातही ते समुद्रात आढळतात, फक्त काही हे गोड्या पाण्यात आढळतात. बॉडी ऑफ दिस अनिमल्स इज रेडियल सिमेट्रिकल अँड डिप्लोब्लास्टिक. हे पण मी तुम्हाला सांगितलं, वेन वी कम्पेअर द अनिमल्स, वेन वी क्लासिफाय द अनिमल्स ऑन द बेसिस ऑफ जर्म लेअर, दॅट इज डिप्लोब्लास्टिक ऑर ट्रिप्लोब्लास्टिक, द फर्स्ट थ्री फायलम्स आर डिप्लोब्लास्टिक, ऑल अदर्स आर ट्रिप्लोब्लास्टिक. म्हणजे या कॉमन गोष्टी आहेत, या लक्षात ठेवल्या आहेत आपल्याला, या सगळ्यांचे कॉमन पॉइंट्स लक्षात ठेवता येतात, प्रॉपर्टीज. आणि जेव्हा एक्झामला हा प्रश्न येतो तेव्हा आपल्याला दोन मार्काला चार प्रॉपर्टीज लिहायचे असतात आणि त्या चार मध्ये आपण ज्या कॉमन आहेत त्या कॉमन लिहू शकतो. द नेक्स्ट वन इज फ्लॅटी हेल्मेंथिस, चपटे कृमी, फ्लॅट वर्म. एक्झाम्पल्स आर लिव्हर फ्ल्यूक, टेप वर्म अँड प्लॅनेरिया. दे आर कॉल्ड फ्लॅट. मी तुम्हाला सांगितलं होतं फ्लॅटीज फ्लॅट फ्लॅट म्हणजे चपटे, म्हणजे इट इज वेन वी कनेक्ट द टू थिंग्स देन इट इज इझी टू रिमेंबर. म्हणजे फ्लॅट आणि फ्लॅट हे दोन वेगळे शब्द जरी असले तरी फ्लॅट म्हणजे चपटे हे आपल्या लक्षात असतं. चपटे कृमी, फ्लॅट हेल्मेंथिस, फ्लॅट वर्म दॅट इज एक्झाम्पल ऑफ फ्लॅट हेल्मेंथिस, लिव्हर फ्ल्यूक इज ऑल्सो एक्झाम्पल, टेप वर्म इज एक्झाम्पल. अँड इट इज ऑल्सो सेड रिटन इज दॅट ॲनिमल इज स्लेंडर अँड फ्लॅट लाईक अ लीफ ऑर स्ट्रिप, हेन्स दे आर कॉल्ड फ्लॅट वर्म्स. दीज ॲनिमल्स आर एंडोपॅरासाइट्स, फ्यू आर फ्री लिव्हिंग अँड एक्वॅटिक. Body is asilomate and bilateral symmetry. These are triploblastic. As I said earlier, up to first three, diploblastic, asymmetrical. Only Nidaria is radial symmetrical and asilomate. बघा इथे जर आपण कंपॅरिझन केलं तर पहिले तीन फायलम नॉन कॉर्डेटचे म्हणजे असमपृष्ठरज्जू प्राण्यांचे पहिले तीन फायलम हे असिलोमेट आहेत, हा चौथा पण असिलोमेट आहे. पहिले तीन मध्ये पहिले दोन असिमेट्रिकल आहेत, तिसरा रेडियल सिमेट्री आहे आणि हा चौथा बायोलेट्रिकल सिमेट्री. इथून पुढचे बायोलेट्रिकल सिमेट्री, स्टारफिश एक्सेप्शन आहे. अँड पहिले तीन फायलम हे डिप्लोब्लास्टिक आहेत, द्विस्तर, आणि इथून पुढचे सगळे ट्रिप्लोब्लास्टिक. मीन्स फ्रॉम प्लॅटीहेल्मेंथिस अप टू vertebrata, one property is common and that is they are triploblastic. And from the next phylum, Ascalomyces, they are endoparasite. Now there is again one common point, Platyhelminthes also endoparasites, Ascalomyces also endoparasites. Okay? But Platyhelminthes also found in water and these are totally endoparasites. They are triploblastic. Now it is a common point in Platyhelminthes and Ascalomyces, that is they are triploblastic. One difference, Platyhelminthes are asilomate because first four phylums are asilomate, from Ascalomyces is pseudosilomate, and after Ascalomyces all other phylums are silomate, means they have body cavity, they have silom. Body of these animals is non-segmented, cover and cuticle. These animals are unisexual. Okay, the next one, example is Ascaris filarial worm. Next one is, the next phylum is Annelida. The Annelida are ectoparasites, they are free living. Now if you observe this carefully, first three phylums are marine or aquatic, the fourth Platy is endo, also in water, the fifth completely endoparasite, and the sixth phylum Annelida phalliya sangatil prani, yancha vikas kram vikas jar apan baghitla tar pahile teen he samudracha panyat ani thodya par pramanat godya pramanat adatat, chautha jo sangha ahe to chautha sangha mhanje chapte krumi ala Platyhelminthes ha endoparasite ahe ani tyachbarobar to panyat dekhil adato, pachva purnapane endoparasite mhanje शरीराच्या आतमध्ये आढळणार आहे, आणि हा जो सहावा आहे तो एक्टोपॅरासाइट आहे, याची बॉडी सिलेंड्रिकल आहे, सेगमेंटेड आहे, सिलोमेट आहे, बायोलेट्रिकल सिमेट्री, ट्रिप्लोब्लास्टिक. हे बघा हा पॉईंट कॉमन, इथून पुढे हा पॉईंट सगळ्या संघांमध्ये कॉमन.
that these animals are triploblastic, symmetrical, symmetry, and coelomate. Tristariya, dvimitiya samiti, ani dehaguha aslele. They have setae or parapodia or suckers for locomotion. Their body is coated with special cuticle. These animals are either hermaphrodite or unisexual. आता हर्माफ्रोडाइट म्हणजे काय, हे एकतर उभयलिंगी आहेत किंवा एकलिंगी प्राणी आहेत. ओके, आणि एक्झाम्पल्स आर अर्थवर्म, लीच अँड नेरिस. अर्थवर्म म्हणजे गांडूळ, लीच आणि नेरिस हे त्याचे एक्झाम्पल्स अनिमल्स आहे. आणि मराठीमध्ये या संघाला म्हणतात वलीय संघातील प्राणी. द नेक्स्ट वन इज अर्थोपोडा. इन अर्थोपोडा these animals have jointed appendages, hence they are called arthropods. Example of arthropoda is cockroach, butterfly, honeybee, crab, spider, scorpion. One common point again come, that is body of these animals is triploblastic, coelomate, bilateral, symmetrical and segmented. म्हणजे हा पॉईंट मी तुम्हाला सांगितलाय, अॅनलिडा पासून त्याच्या आधीपासून पॅटर्न हा कॉमन येणार आहे सगळ्यांमध्ये. बायोलेट्रिकल सिमेट्री आहे, सेगमेंट सिलोमेट आहे आणि ट्रिप्लोप्लास्टिक आहे. अँड वन अनदर पॉईंट फॉर ऑर्थोपोडा इज दॅट दीज अॅनिमल्स कम अंडर दिस फायलम आर द लार्जेस्ट. मीन्स ऑर्थोपोडा इज द लार्जेस्ट फायलम ऑन द मदर अर्थ. आपल्या पृथ्वीवर हा सगळ्यात मोठा संघ आहे अर्थपोडा. दीज अॅनिमल्स आर युनिसेक्सुअल. ओके, कॅटानियस एक्झोस्केलेटन इज प्रेझेंट अराउंड देअर बॉडी. द नेक्स्ट वन इज आफ्टर अर्थपोडा, नेक्स्ट वन इज मोलिस्का. द मोलिस्का फायलम, वन कॅरेक्टरिस्टिक ऑफ मोलिस्का कम्पेअर टू अर्थपोडा इज दॅट अर्थपोडा इज द लार्जेस्ट फायलम अँड मोलिस्का इज द सेकंड लार्जेस्ट फायलम ऑन अवर मदर अर्थ. म्हणजे अर्थपोडा संघातील प्राणी हे सगळ्यात जास्त आहेत आपल्या पृथ्वीवर. त्यानंतर दोन नंबरला येतात मोलिस्का म्हणजे मृदुकाय. द एक्झाम्पल ऑफ मोलिस्का इज ऑक्टोपस, स्नेल. दीज आर ऑल्सो युनिसेक्सुअल लाईक अर्थपोडा. वन कॉमन पॉईंट अगेन दॅट दीज अॅनिमल्स आर ट्रिप्लोब्लास्टिक, सिलोमेट, बायोलेट्रिकल सिमेट्री, नॉन सेगमेंटेड अँड सॉफ्ट. Their body is divided into three divisions like head, foot and bristle mass. These animals are aquatic, terrestrial, most of marine but few are freshwater dwellers. Okay, the next one is after mollusca, the next one is echinodermata. The starfish is the example of echinodermata. Sea urchin is also example of echinodermata. Students, we'll heard about dermatologists और इकॅनो. इकॅनो म्हणजे काय, तर डर्म. आपलं बघा, आपण उन्हाळ्यामध्ये, आता उन्हाळा सुरू झालाय, उन्हाळ्यामध्ये उन्हा त्रासामुळे, घामामुळे आपल्याला पाठीवर खाज वगैरे सुटते, मग आपण एक वेगळ्या प्रकारची पावडर वापरतो आणि त्याला डर्मिलॉजिस्ट ती आपल्याला सजेस्ट करतात. त्वचा रखरखीत खरबडीत त्वचा किंवा असे स्पाईन सारखे असतात ते इकॅनो डर्म्स असतात, त्याला आपण मराठीत कंटक चर्मी म्हणतात. Starfish and sea urchin is the example of echinoderms. Their body is triploblastic, coelomate, and one starfish is example of radial symmetry. All others are examples of bilateral symmetry in larva stage. But this is very unique example. So many times it is used in exam. Starfish they give as example, and we have to classify. All others are, means all animals from Ascomanthus to forward are after Ascomanthus, they are coelomate, triploblastic and bilateral symmetrical. But starfish is radially symmetrical. Okay? The body, next one is hemichordata. As I told you before that hemichordata means ardha samaprushtharajju prani. Yenna ardha samaprushtharajju prani ka mantat, balanoglossus and Echoglosses are the example because notochord is present but only in proboscis. मी तुम्हाला आधी सांगितलं होतं. And their body is divided into three parts.
at his proboscis, collar and trunk. Trunk म्हणजे प्रकांड, proboscis म्हणजे शुंड, आणि फक्त शुंडामध्येच यांच्या नोटोकॉर्ड म्हणजे पृष्ठरज्जू असतो, आणि म्हणून यांना हेमिकॉर्डेटा संघातील प्राणी असे म्हणतात. These animals are called conworms. These are marine animals, live in burrow in sand. They have one too many pharyngeal gill slits. They are unisexual or some may be hermaphrodite. Okay, next one. That is the phylum Chordata. We all learned the characteristics of Chordata before. That is, notochord is present, pharyngeal gill slits or lungs are present. Here, lungs is missing the word, but lungs are present. Notochord is present and it is single, hollow and on dorsal side. Heart is present on ventral side of the body. Okay. The phylums of Chordata are Urochordata, Cephalochordata and Vertebrata. Urochordata means पुच्छ समर पृष्ठरज्जू प्राणी, म्हणजे यांच्यामध्ये नोटोकॉर्ड प्रेझेंट आहे पण तो फक्त शेपटीकडच्या भागामध्ये प्रेझेंट आहे. मीन्स नोटोकॉर्ड प्रेझेंट ओनली इन द टेल पार्ट ऑफ द बॉडी. देन सेफेलोकॉर्डेटा मीन्स नर्व कॉर्ड इज प्रेझेंट ऑल ओव्हर द बॉडी, दॅट इज यूरोकॉर्डेटा. सेफेलोकॉर्डेटा नोटोकॉर्ड इज प्रेझेंट थ्रू आउट द बॉडी लेंथ. फॅरिंग इज व्हेरी लार्ज अँड कंटेन्स गिल स्लिट्स. दीज ॲनिमल्स are unisexual. These are small fish like marine animals. Amphibiuxus is the example of cephalochordata. The next phylum, that is vertebrata. Vertebrata is divided in 6 classes. The first class is cyclostomata. Cyclostomata, these animals jawless mouth, provided with sucker. Their skin is soft and without any scale. Paired appendages are absent. Endoskeleton is cartilaginous. Most of the animals are ectoparasites. Now, cartilaginous and bony. These are two types of skeletons. Exoskeletons are also there. We will learn about exoskeleton in the next one. The next class is after cyclostomata is physis. All we know the examples are fishes like rohu, pomfret, seahorse, shark, electric stingray are the example of this class. They are cold-blooded aquatic animals living in marine and fresh waters. He सर्व शीतरक्तीय प्राणी आहेत जी पाण्यात आढळतात, मग ते समुद्र म्हणजे खारं पाणी असेल किंवा गोड पाणी असेल. बॉडी इज स्पिंडल शेप टू मिनिमाइज वॉटर रेजिस्टन्स. पाण्याचा रोध कमी करण्यासाठी स्पिंडल स्वरूपात त्यांचे शरीर असतं निमुळतं. दे हॅव पेअर्ड अँड अनपेअर्ड फिन्स फॉर स्विमिंग. टेल फेन इज युजफुल फॉर स्टेअरिंग ऑर्गन ड्युरिंग स्विमिंग. Exoskeleton is in the form of scales and endoskeleton is either cartilaginous or bony. म्हणजे बघा, बाह्य कंकाल हे खवल्यांच्या स्वरूपात असतं तर अंतकंकाल हे कस्तिमय किंवा अस्थिमय असतं. कार्टिजिनियस मीन्स कस्ती आणि बोनी म्हणजे अस्थिमय असतं. रेस्पिरेशन ऑकर विथ गिल्स. कल्ली विधरांद्वारे श्वसन हे केलं जातं. नेक्स्ट क्लास इज एम्फिबिया. द एक्झाम्पल ऑफ एम्फिबिया इज फ्रॉग, थर्ड salamander. The animals are strictly aquatic during larva life, but perform when they become adult, they can perform aerial as well as aquatic respirations also. They have two pair of appendages. Digits are without claws. Exoskeleton is absent. Skin is without any derivative and usually kept moist for respiration. श्वसनासाठी त्यांची त्वचा ही नेहमी ओलसर असते, त्यामुळे बाह्य कंकाल त्यांचं अब्सेंट असतं, बाह्य कंकाल नसतं. एक्सटर्नल इज अब्सेंट बट फिंगरप्रिंट इज प्रेझेंट. नेक इज अब्सेंट. आईज आर प्रॉमिनंट विथ आयलिड्स. द नेक्स्ट वन इज रेप्टिलिया, म्हणजे सरीसृप. द एक्झाम्पल ऑफ रेप्टिलियाज आर टॉर्टाइज, लिझार्ड, स्नेक, क्रोकोडाइल्स. दीज आर द एक्झाम्पल ऑफ रेप्टिलिया. वॉल लिझार्ड म्हणजे आपल्या घरातील पाल असेल, साप असेल, कासव असेल, हे सगळे सरीसृप प्राणी संघा सरीसृप प्राणी वर्गाचे उदाहरण आहेत. दे आर क्रिपिंग मुवमेंट, सो दे आर कॉल्ड रेप्टाइल्स. ते सरपटल्यासारखे चालतात म्हणून त्यांना आपण सरीसृप म्हणतो.
दीज आर कोल्ड ब्लडेड एनिमल्स हे सुद्धा शीतरक्तीय प्राणी आहेत. कोल्ड ब्लडेड मीन्स दे कॅन चेंज देअर बॉडी टेम्परेचर अकॉर्डिंग टू एन्व्हायरमेंट टेम्परेचर. दे क्रीप ऑन द लँड एज देअर बॉडी कॅन नॉट बी लिफ्टेड अप. शरीर पाय छोटे असल्यामुळे ते उंच उचलू शकत नाही आणि म्हणून ते सरपटत चालतात. नेक इज प्रेझेंट बिटवीन हेड अँड ट्रंक. प्रकांड आणि हेड हेड म्हणजे मस्तक याच्यामध्ये नेक इज प्रेझेंट. स्किन इज ड्राय अँड स्केली. त्वचा ही कोरडी आणि खवलेयुक्त असते. एक्सटर्नल लेअर इज अब्सेंट. नेक्स्ट वन इज मॅमिलिया. एव्हिस इज प्रेझेंट. मॅमिलिया इज देअर mammalia. Presence of mammary glands is a typical character of mammalia. दुग्धग्रंथी हे याचं एक मुख्य उदाहरण आहे. दीज ॲनिमल्स आर वार्म ब्लडेड. हे उष्णरक्तीय प्राणी आहे. जसं माणूस असेल. ह्युमन्स आर द एक्झाम्पल ऑफ मॅमिलिया. ह्युमन्स आर देअर. बॅट्स आर देअर. क्विन्स आर देअर. कंगारू. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ मॅमिलिया क्लास. Body is divided into head, neck, trunk and tail. Digits are provided with nails, claws or hooves. आता याचे बोटांना एक नख असतील, एक पंजे असतील असतात. Exoskeleton is in the form of hairs or fur. Now, here is one you have to remember. Dolphin is example of mammalia and bat is also example of mammalia and most of times in exam. Bat or dolphin is given. And what students think? Bat is a bird. That's the thing because it has wings. And therefore, when they classify bat, they write class as aves and it is they get 0 marks. Always remember, though it has wings, bat is a mammal because it has mammary glands. And same case in the case of dolphin. All the people, students think that dolphin lives in water. It is a fish. So when they classify dolphin, they write the class species. But dolphin also come under the in the class of mammalia. Sastan prani varga madhe te yetat. Ya don goshti nehmi lakshat thevayche. The last one is aves, pakshi. These are vertebrates are completely adapted for aerial life. These are warm blooded with arms. They can maintain their body temperature constant. Their body is spindle shaped to minimize air resistance. It's a mashan sarkas ahe. Paniyat jasa rod kami karna sati tensa spindle shape jasa pakshyan chahi ahe. Four limbs are modified into wings. Digits are covered with scales and bear claws. Exoskeleton is present in the form of feathers. Bahya kankal he pisancha swarupat ithe neck is present between head and trunk. Jaws are modified into beak. And examples, peacock, parrot, pigeon, duck, penguin. Any examples can ask in exam. So, this is in this chapter. I try to explain how to remember the common points. Like I said that the first three phylums, first four phylums, after five phylum, which is the largest, which is second largest, means these are the points that we have to remember. And by this, we can remember the points and we can write in exams. And when this question is asked for 2 marks of any phylum, the few points are common. And with that common points, we can write the points and can get the full marks. I think I should stop here. I am very thankful to committee once again, and if there is any mistake, it's I accept it is my mistake, but I am also thankful to the committee that they give me a chance, and I hope that I fulfill the expectations of students and the committee. Thank you. Dhanyavad Shankar Rajput sir, khub khub dhanyavad. मी उस्मानाबाद जिल्हा विज्ञान अध्यापक महामंडळाचे उपाध्यक्ष श्री रामकिशन गायकवाड सरांना विनंती करतो की आपण आभार मानावे. आज आदरणीय शंकर राजपूत सरांनी प्राण्यांचे वर्गीकरण क्लासिफिकेशन ऑफ ॲनिमल्स
या पाठावर सविस्तर असे मार्गदर्शन केले. खर तर यामध्ये विद्यार्थी कन्फ्यूज होण्याची शक्यता जास्त असते, कारण पृष्ठवंशी अपृष्ठवंशी प्राणी, जसं सरांनी आता सांगितलं की वटवाघूळ हा पक्षी जरी वाटत असला तरी तो सस्तनी वर्गातील प्राणी आहे. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांच्या समस्यांचं निराकरण या ठिकाणी झालं असेल. मी सरांना राजपूत सरांना धन्यवाद देऊ इच्छितो आमच्या उस्मानाबाद जिल्हा विज्ञान अध्यापक मंडळाच्या वतीनं. या कामी आपण आम्हाला वेळ दिला, मार्गदर्शन केलं, त्याचबरोबर आमच्या विज्ञान अध्यापक मंडळाचे अध्यक्ष स्वामी सर, कार्याध्यक्ष किशोर पवार सर ज्यांनी हा कार्यक्रम सादर केला, ते आय टी सेलचे अतिशय महत्वाचे असे आमचा चौकोनी हिरा असणारे तुकाराम गरुडे सर, या सर्वांचं या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि राजपूत सर, या पुढील काळात देखील आपल्या मार्गदर्शनाची मी अपेक्षा ठेवतो आणि थांबतो. धन्यवाद सर. धन्यवाद सर. थँक्यू. धन्यवाद सर. मी विद्यार्थ्यांना सांगू इच्छितो की उद्या रविवार ठीक 11 वाजता कोल्हापूरहून श्री श्रीशल्य मठपती सर आपल्यासाठी सेमीचा तास घेऊन येत आहेत, हेरिडिटी अँड इव्होल्युशन. तर आपण सर्वांनी 11 वाजता याचा लाभ घ्यावा या चॅनलवर. तोपर्यंत धन्यवाद.